नांदेडमध्ये शीख बांधवांच्या वतीने पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र राज्यातील वाढता कोरोना रुग्णांची संख्या बघता सध्या प्रत्येक शहरांसह जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम मिरवणुका करण्यास बंदी घालण्यात आली आहे। नांदेडमधील शीख धर्मियांचं पवित्र स्थान मानले जाणाऱ्या सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारेत आज हल्ला मोहल्ला कार्यक्रमात काही उत्साहित रुग्णांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटिंग मोडत हिंसाचार केला। या घटनेत जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला, त्यात नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांनी कोरोनाचं कारण देऊन या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, परंतु गुरुद्वाराच्या व्यवस्थापनाने आपण हा कार्यक्रम गुरुद्वारेत करू म्हणत आयोजन केलं, परंतु या कार्यक्रमादरम्यान काही शीख तरुणांनी सर्व नियम धाब्यावर बसून पोलिसांवर हल्ला केला आहे। आपल्या हातात तलवारी नाचवत या तरुणांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं। या दरम्यान या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली आहे। घटनास्थळावर जमाव जास्त आणि पोलीस कमी अशी परिस्थिती होती। जमावाने पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या गाड्यांचं दगडफेक करून गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर केला। यावेळी गुरुद्वाराचे मुख्य बाबांनी आवाहन करून देखील उत्साहित तरुणांनी हल्ला मोहल्ला कार्यक्रम चालूच ठेवला आणि कसा घडला प्रकार हे आपण या दृश्यातून बघतच आहात। आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।